सोलापूर विद्यापीठाचं नामांतर पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर असं केल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. या घोषणेनंतर धनगर समाजातून एकच जल्लोष करण्यात आला, तर विद्यापीठाला ग्रामदैवत सिद्धेश्वराचं नाव देण्याची मागणी करणाऱ्या लिंगायत समाजानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 1 ऑगस्ट 2004 तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी सोलापूर विद्यापीठाची घोषणा केली. त्याआधी सोलापूर हे शिवाजी विद्यापीठाला उपकेंद्र म्हणून जोडलं होतं. मात्र सोलापुरातल्या विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठ लांब असल्यामुळे अडचण होत होती. त्यातून स्वतंत्र विद्यापीठाची मागणी पुढे आली. सोलापूर विद्यापीठ जे आहे हे सिद्धारामेश्वरांची पुण्यनगरी आहे. ते सिद्धारामेश्वरांचं वास्तव्य होतं आणि या ठिकाणी त्यांनी खूप मोठं सामाजिक कार्य, धार्मिक कार्य केलेलं आहे. तर या सोलापूर विद्यापीठाला श्री शिवयोगी सिद्धारामेश्वर सिद्धेश्वर विद्यापीठ किंवा महात्मा बसवेश्वर विद्यापीठ या दोन्हीपैकी कुठलेही एक नाव दिलं जावं अशी त्या ठिकाणी निवेदन केलेलं आहे. धनगर समाजानं आरक्षणाबरोबरच विद्यापीठ नामांतराचा मुद्दा घेऊन आंदोलनं सुरू केली होती. आरक्षणाची आस असलेल्या धनगर समाजाचं समाधान करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विद्यापीठाला राजमाता अहिल्याबाई होळकरांचं नाव देण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर जिल्ह्यातल्या धनगर समाजानं जल्लोष करत सरकारचे आभार मानले. 2007-08 मध्ये ज्या महापौर पदावर मी होते त्यावेळेस सर्व समाज माध्यम माझ्याकडे आलं आणि त्यावेळेस सांगितलं की आपल्या सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर हे नाव द्यायचं. त्यावेळेसच हा प्रस्ताव आम्ही शासनाकडे पाठवला होता. लिंगायत समाजाचा या नामांतराला विरोध नाही, मात्र नामांतर करण्या अगोदर सिद्धेश्वर भक्तांना विश्वासात घेणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त होत आहे. विद्यापीठाच्या नामांतरासंदर्भात 54 नावांचा प्रस्ताव विविध संघटनांकडून आला होता. त्यातून 28 नावांचा विचार करण्यात आला, तर दुसरीकडे नामांतराचा कुठलाही प्रस्ताव शासनाला दिला नसल्याचं माजी सिनेट सदस्यांचं म्हणणं आहे. तर नव्या सिनेट सदस्यांची 8 नोव्हेंबरला बैठक आहे. मात्र त्याआधीच सरकारनं नामांतराचा मुद्दा निकाली काढला. नामांतराचा विषय घेतला की मग ते राजकीय दृष्ट्या त्याला महत्व येतं, त्यात आपण गुंतून पडण्यापेक्षा आहे ते नाव चालू ठेवून आपण शैक्षणिक दृष्ट्या विकास करू असं सगळ्यांचं मत पडल्याने सिनेटमध्ये सुद्धा तसाच ठराव झाला. भाजप सरकारनं धनगर आरक्षणाचा मुद्दा हा विद्यापीठाच्या नामांतरावर बोळवण केल्याचा आरोप होऊ लागलाय. त्यामुळे यावरही राजकारण रंगण्याची शक्यता आहे. तर नामांतराबरोबरच गुणवत्तेकडेही लक्ष द्यायला हवं अशी अपेक्षा शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त होते. संजय पवार, झी मीडिया, सोलापूर.